महाशिवरात्र उत्सव खऱ्या अर्थाने आजपासून सुरू झालेला आहे। 11 तारखेला महाशिवरात्र आहे। परंपरेप्रमाणे सुमारे 150 दिंड्या या ठिकाणी मुक्ताईच्या दर्शनार्थ आज मुक्काम येत असतात। उद्या दर्शन घेऊन परवा या ठिकाणी चांगदेवला जातात। चांगदेव मेहूनची मुक्ताईचे दर्शन घेऊन प्रामुख्याने परतीचा प्रवास 12 तारखेला होतो। कोरोनाचं महासंकट असल्याकारणाने आज वारकऱ्यांनी येऊ नये अशी मी त्यांना देखील मागे विनंती केली आहे। आज देखील आम्ही विनंती करणार आहोत की जळगाव जिल्ह्यात देखील फार मोठ्या प्रमाणात पेशंट वाढलेले आहेत। अकोला, अमरावती, विदर्भ, मराठवाडा, त्याचप्रमाणे मध्य प्रदेश इथून दिंड्या येत असतात। त्या ठिकाणी देखील कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याकारणाने रुग्णांची संख्या वाढलेली आहे। ही सर्व जबाबदारीची जाणीव घेऊन राज्य शासन आणि मंदिराच्या वतीने आम्ही विनंती करतो आहोत की लाईव्ह दर्शन देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत। लाईव्ह दर्शन घ्यावं आणि आम्हाला सहकार्य करावं। कोरोनाच्या महासंकटातून आपल्याला सर्वांना मुक्ती मिळो एवढी मुक्ताई करणे आम्ही प्रार्थना करतो। उद्या मंदिर बंद राहील दर्शन? उद्या मुक्ताईचं मंदिर दर्शनार्थ बंद राहील, परंतु या पूजा अर्चा नित्योपचार आहे आणि प्रमुख मानाच्या दिंड्या आहे ते भाविक या ठिकाणी येतील, दर्शन घेतील, त्यांचं कीर्तन भजन जी सेवा मुक्तीचं दर्शन घेऊन त्या ठिकाणी जातील। सर्व भक्तांना काळजी घेण्याचं आम्ही आवाहन करतो। किती दिंड्या दाखल झाल्या? दिंड्या तशा नाही, उद्या येतील 5 दिंड्यांना परवानगी राज्य शासनाने दिलेली आहे। काही 1-2 आलेले आहे, परंतु प्रामुख्याने राज्य शासनाचे आदेश पाळून अधिकाधिक सहकार्य आम्ही करणार आहोत, कारण जनतेच्या आरोग्याची काळजी महत्त्वाची आहे। उद्याची महापूजा कोणाची असते? उद्याची महापूजा माझ्या हस्ते होईल, माझे लहान बंधू आहे पंजाबराव पाटील त्यांच्या हस्ते होईल, किंवा मुलगा आहे संदीप रवींद्र पाटील त्यांच्या हस्ते होईल। आम्ही या ठिकाणी राहणारे आमचे वास्तव असलेले रवींद्र महाराजांनी असतील, विनायक महाराज असतील, ते नित्य पूजा करतात, तेच पूजा त्या ठिकाणी पूजा करत। Tak, 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 tak.